शेतकरी मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सध्या कापसाला काय भाव चालू आहेत, कोणत्या ठिकाणी किती रुपयांचा भाव मिळतोय याबद्दलची माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर जी एस पाटील यांनी कमेंट केलेली आहे की मानवतमध्ये 7600 रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे। त्यानंतर पप्पू कोकणी यांनी कमेंट केलेली आहे की नंदुरबारला 7350 रुपयापर्यंतचा भाव चालू आहे। त्यानंतर नंदू चव्हाण यांनी कमेंट केलेली आहे की गंगाखेडमध्ये 7300 रुपये भाव मिळत आहे। त्यानंतर कृष्णा रोडगे यांनी कमेंट केलेली आहे की पाथरीला 7300 रुपयापर्यंतचा भाव चालू आहे। तसेच ज्ञानेश्वर पाटील यांनी कमेंट केलेली आहे की जळगावमध्ये 7400 रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे। गणेश कंगाने यांनी कमेंट केलेली आहे की गंगापूरला 6500 रुपयापर्यंतचा भाव मिळतो आहे। तर कैलास गुज्जर यांनी कमेंट केलेली आहे की शेवगावमध्ये 7300 रुपयापर्यंत भाव चालू आहे। त्यानंतर राम वसू यांनी कमेंट केली आहे की अकोलामध्ये 7500 रुपये भाव मिळतो आहे। त्यानंतर अक्षय लांडगे यांनी कमेंट केलेली आहे की नागपूर येथे 7200 रुपये भाव मिळत आहे। रोशन रेते यांनी कमेंट केलेली आहे की वर्धामध्ये 7800 रुपये भाव मिळतो आहे। तर इरफान पठाण यांनी कमेंट केली की वर्धामध्ये 6500 रुपये भाव मिळत आहे। तसेच अशोक लांबतुले यांनी कमेंट केलेली आहे की अहमदनगर तालुका कर्जत 7300 रुपयापर्यंत भाव मिळत आहे। तर राहुल रोकळे यांनी कमेंट केली की जळगाव जिल्हा चाळीसगाव 7300 रुपये भाव मिळत आहे। त्यानंतर गणेश कांगणे यांनी कमेंट केली की गंगापूरला 6500 रुपये भाव मिळत आहे। तर अशा प्रकारचे बाजारभाव सध्या कापसाला मिळत आहेत। तर तुमच्याकडे काय भाव मिळतो आहे नक्कीच कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।